चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थम नमस्कार स्वायमभक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आजचा संदेश ऐकून तर बघ येते चोवीस तासात तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल स्वामी म्हणतात बाळा आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार आणि आपले कर्म चांगले ठेवले तर आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीही कधीही कमी भासणार नाही बाळा हा व्हिडिओ हा संदेश शांतपणे ऐक तुझे भाग्य आता बदलणार आहे तुझ्या भयंकर चिंतेचा आज शेवट आहे असे समज स्वामी म्हणतात चुकीच्या लोकांकडे आणि चुकीच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका नेहमी चांगल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाट प्रामाणिकपणे चालत राहा कारण कुठलेही चुकीचे केलेले काम कधीही आयुष्यामध्ये प्रगतीपथावर जाऊ शकत नाही पण योग्य आणि चांगल्या प्रकारे केलेले काम आपल्याला त्या कामाची प्रगती झाल्या वाचून राहत नाही हे लक्षात ठेवा स्वामींना आपले सर्व काही दुःख अडचणी संकट सर्व काही समजत आहे स्वामींना काहीही सांगायची गरज नाही स्वामी सर्व पाहत आहेत फक्त आपल्या स्वामींवरती प्रचंड विश्वास ठेवून त्या संकटांना सामोरे जायचे येईल त्या दिवसाला सामोरे जाणे आणि आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहणे हेच आपल्या हातामध्ये आहे बाकी सर्व स्वामी सांभाळून घेतात हाच विश्वास बघताना तुम्हालाही आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे, धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे नेहमी आभार माना आपल्या हातून कळत न कळत काही चुका होतात त्या चुकांबद्दल स्वामींकडे माफी मागा अशक्य शक्य करतील स्वामी हे आपण नेहमी आपल्या मनात ठेवले पाहिजे की स्वामींसाठी काहीच अशक्य नाही स्वामींना नेहमी सांगा जेव्हा सगळे मार्ग संपतात आणि संकट जीवाशी असतं तेव्हा स्वामी तुम्हीच असतात जे आम्हा लेकरांचा हात कधीही सोडत नाही हीच मनापासून स्वामींना नेहमी प्रार्थना करा स्वामी आपल्यासाठी तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे ते कधीच देत नाहीत जे आपल्यासाठी अयोग्य आहे फक्त आपण ओळखायला हवे की काय योग्य आणि काय अयोग्य आहे ते स्वामी म्हणतात आपल्या आजूबाजूला खूप अशी लोकं असतात जी आपल्याला प्रत्येक वेळी त्रास देत असतात आपले मन दुखावत असतात आपला अपमान करतात आपले पाय खेचण्याचा प्रयत्न करतात पण स्वामी म्हणतात अशा लोकांकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाता तुम्ही नेहमी त्याच लोकांचा विचार करून स्वतःचे नुकसान करून घेत असता अशावेळी तुम्हाला गरज आहे की त्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तुमची जी काही स्वप्ने आहेत जे काही तुमच्या कुटुंबाची स्वप्ने आहेत त्याकडे लक्ष देण्याची तुम्हाला गरज आहे त्यांचा विचार करत राहिलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मागे पडाल नेहमी त्याच त्याच नकारात्मक विचाराने त्रासून जाल आणि जे तुमचे ध्येय आहे ते पूर्ण करण्यापासून तुम्ही दूर जाल म्हणून अशा लोकांकडे कधी लक्ष देऊ नका नेहमी सकारात्मक विचार करून प्रामाणिक राहून खंबीरपणे आपण आपला मार्ग चालत राहिला पाहिजे मग आपल्या मार्गात कितीही अडचणी येऊ देत कितीही काटे येऊ देत प्रत्येक काट्यांसमोर आपले स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत हे स्मरण ठेवूनच एक, -एक पाऊल आनंदाने न घाबरता न खचता बिंदासपणे पाऊल पुढे टाकत राहा कारण स्वामी शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे ब्रह्मांडाची शक्ती आपल्या पाठीशी असताना आपल्याला घाबरण्याचे काय कारण आपल्या मनातील जिद्द अशी ठेवा की आपली जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळाल्या पाहिजे स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरून जो चालेल त्याला समाधान मनशांती लाभेल मनाश्रद्धा असेल तर सर्व काही ठीक होईल स्वामींच्या सामर्थ्याची पावलोपावली आपल्याला प्रचित येईल स्वयं भक्तानो आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामींची सेवा करायचे भाग्य लाभलेले आहे म्हणून स्वामींची सेवा नामस्मरण यामध्ये कधी खंड पडू देऊ नका भलेही सेवा केल्यानंतर आपले लगेच चांगले होणार नाही पण हे तितकेच खरे आहे की उशिरा होईल पण स्वामींच्या कृपेने सर्व छान होईल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगते की स्वामींची प्रचिती भलेही आपल्या आयुष्यात आपल्याला लगेच मिळत नाही पण जेव्हा आपण आपल्या मनावरती संयम ठेवून आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीची शांतपणे वाट पाहतो तेव्हा योग्य वेळ आल्यानंतर स्वामींच्या कृपेने आपल्याला एवढे मिळते की ज्याची आपण अपेक्षा सुद्धा केली नसेल स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ